नमस्कार, माझे नाव रामचंद्र लक्ष्मण सावत, इयत्ता 7वी. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तांबोळी नंबर 1 असे आहे. मी आज धडा वाचणार आहे. त्या धड्याचे नाव आहे स्वप्न विकणारा माणूस. माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत. नुसती बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्न विषयी लोक काय काय बोलतात. कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. भलती सलती स्वप्न पाहू नकोस, सल्लाही देतात. माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करते ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्याच्याकडे असे तीव्र संवेदनशील मन असते ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात. पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अध्यांतरीच तरंगत राहतात. ना धड इकडे ना धड तिकडे अशी त्यांची अवस्था असते. लोक तिला स्वप्नाळू वृत्ती म्हणत असतावेत. बिना ध्यास नी बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घालतच नाही का. बोलपणी आपल्याला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या दिवशी आपच्या परिचय झालेला होता.